सन 2018 ते 2020 दरम्यान मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील तत्कालीन ग्रामसेवक संतोष पोपटराव पाटील 14व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या रकमेचा अपहार झाला असल्याची माहिती पेनूरच्या माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सन 2018 ते 2020च्या दरम्यान 14व्या वित्त आयोगातून रक्कम रुपये 65,600 चेक घेऊन तत्कालीन ग्रामसेवक संतोष पोपटराव पाटील गेले. दरम्यान दिवाळीचा सण असल्याकारणाने सरपंच पदाचा कालावधी समाप्त होत होता. सोबतच गावात अंधाराचे साम्राज्य पसरू नये हा उद्देश माझा होता. लगेचच सरपंच पदाचा कालावधी संपला तरीही सदरचे लॅम्प बसवले नसल्याचे निदर्शनास आले. सदर रकमेचा अपहार व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ग्रामसेवक संतोष पाटील यांनी वैयक्तिक खर्च केला असल्याचे देखील पेनूरच्या माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी सांगितले. सोबतच सदर ग्रामसेवक पाटील यांनी गावामध्ये ग्रामसभा मासिक सभा न घेता हॉटेल वाईन मार्क मद्य विक्री दुकानासाठी चुकीची कागदपत्रे सादर केली. प्रोसिडिंग रजिस्टरवर सरपंच ग्रामपंचायत सदस्य अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या सह्या नाहीत ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली. सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास सदर बाब आणून देत आहे. महिला सरपंच जर मद्य विक्रीतून दुकानात लागणारी कागदपत्रे देत असेल तर ही नक्कीच मानहानी करणारी गोष्ट आहे. या कारणामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश देखील गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदरील प्रकरणाचा जिल्हा परिषद प्रशासनाने विचार करून गटविकास अधिकारी यांच्या अहवालाचे अवलोकन करून तत्कालीन ग्रामसेवक संतोष पाटील यांनी 14व्या वित्त आयोग निधीमधून नियमबाह्य रक्कम काढून खर्च करणे, अनियमित कामकाज व आर्थिक अनियमितता व गैरशिस्तीने वर्तनाबाबत जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येऊन शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे व जिल्हा परिषद प्रशासनाकडे देण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने सदरील घटनेची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी अशी माहिती मोहोळ वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता राजगुरू यांनी केली आहे. 2018 ते 2020 मध्ये मी पेनूर ग्रामपंचायत येथे सरपंच या पदावर होते आणि 2020 मध्ये माझा कार्यकाल संपणार होता. त्या दरम्यान तत्कालीन ग्रामसेवक संतोष पोपटराव पाटील यांनी गावामध्ये ऐन दिवाळीच्या वेळेस फोकस लॅम्प बसवण्यासाठी माझ्याकडून 65,600 चेक घेऊन गेले आणि ते म्हणाले की ताई खूप अर्जंट काम आहे. त्यासाठी मी पहिले आपलं दिवाळी ऐन ह्याच्यावर तोंडावर आलेली त्यासाठी मी आधी चेक द्या त्यासाठी मी नंतर सगळे लॅम्प बसून बाकीचे काय असेल ते प्रोसिडिंग पूर्ण करून घेतो म्हणजे आणि त्यामुळे मी त्यांचं त्याआधी गेल्या 2 वर्षामध्ये मी सरपंच या पदावर असताना गावामध्ये पेनूर या गावामध्ये 2 ते 2.5 कोटींची कामं मी विकासाची कामं केलेली आहे. ह्या विश्वासानेच मी शेवटच्या कालावधीमध्ये त्या लॅम्प फोकस लॅम्पसाठी मी त्यांना 65,600 चेक दिला. पण त्यांनी 1 महिन्यानंतर मला कळलं की तोपर्यंत माझा कालावधी संपलेला होता आणि त्यानंतर 1 महिन्याने माझ्या लक्षात आलं की ज्या कामासाठी आपण पैसे दिले होते ते काम त्या ग्रामसेवकांनी केलेलेच नाही आणि सगळी चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी माझी फसवणूक करून आणि गावाची फसवणूक करून त्यांनी त्या पैशाचा अपहार केलेला आहे. त्यांना विचारणा करण्यात केली तर ते म्हणले कोरोना कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती जी असते तिथे मला सचिव म्हणून ते कार्यरत असतात तर तिथे 15 दिवस मी जे राहिलो ते माझा जेवणाचा जो खर्च होता तो मी त्याच्यात 35,000 रुपये खर्च मी काढून घेतलेला आहे. त्यानंतर असं करता त्यांनी खूप आमची त्याच्यावर चर्चा झाली. त्यांनी ते विषय टाळून दिला म्हणजे त्यांनी अपहार केलाच त्या पैशाचा असं ते सिद्ध झालं परत. आणि त्यानंतर जेव्हा मी पदावर होते तेव्हा त्यांनी मासिक सभा ग्रामसभा किंवा गावातले जे आपले सदस्य असतात ग्रामसदस्य किंवा सरपंच यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचे हे न करता विचार न करता किंवा विचारपूस न करता आमच्या कोणाच्याही सह्या न घेता त्यांनी हॉटेल वाईन मार्क या मध्य विक्री केंद्रास त्यांनी परवाना देण्यासाठी ग्रामपंचायतीची बोगस कागदपत्रे त्यांना देण्यात आली आणि ते आम्ही माहिती जारी मागून ते आम्ही ते सिद्ध केले की त्यांनी ती बोगस कागदपत्रे आर्थिक आयुष्यापोटी त्यांना देऊन ती दिलेली आहेत कागदपत्रे आणि ह्या सगळ्याचं आम्ही प्रकरणे
प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. गेली 2.5 वर्ष आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि गावामध्ये त्यामध्ये विक्री केंद्र परवानगी मिळाल्यावर जेव्हा चालू झालं त्यानंतर गावातून एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालू झाली की महिला सरपंच असताना देखील त्या यामध्ये विक्री केंद्रास कशी काय परवानगी देऊ शकतात किंवा माझी नाहकपणाने या गोष्टीमुळे पाय लागली. त्यामुळे मी या जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांच्या ह्याच्यातून मी सतत पाठपुरावा करत आहे आणि या प्रकरणाचा जिल्हा परिषद प्रशासनाने विचार करून गटविकास अधिकारी यांच्या अहवालाचे अवलोकन करून तत्कालीन ग्रामसेवक संतोषराव पोपट पाटील यांनी 14 वित्त आयोग निधीमधून नियमबाह्य रक्कम काढून खर्च करणे अनियमित कामकाज व आर्थिक अनियमितता तसेच गैरशिस्तीचे वर्तन वर्तनाबाबत जिल्हा परिषद सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडी दक्षिण सोलापूरच्या तालुकाध्यक्ष सुरेखा साबळे, राणीताई भोसले, सुरेखा साबळे मोहोळ वंचित बहुजन आघाडीच्या तालुका सचिव संध्या कसबे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेता राजगुरू यांची उपस्थिती होती.